मणदूर तालुका शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळेचे भूमिपूजन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. श्री नाईक म्हणाले, सुदृढ आरोग्यासाठी सकस आहाराबरोबर नियमित व्यायाम आवश्यक आहे. नव्या पिढीला नियमित व्यायामाची सवय होणे आवश्यक आहे. त्यासाठी पूर्वी जशा गावोगावी तालमी होत्या तशा आता व्यायामशाळा असणे गरजेचे आहे. त्यामुळे युवा पिढीला व्यायामाची सवय लागून सुदृढ आरोग्य राहील. युवकांनी तशी मागणी केल्यामुळे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ही व्यायामशाळा उभी राहणार आहे. त्यासाठी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विश्वासचे संचालक शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. सावळा पाटील यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. सरपंच वसंत पाटील, दिलीप भेंबळे, संदीप पाटील, शिवाजी चौगुले, शिवाजी पाटील, आनंदा चौगुले, यशवंत पाटील, शिवाजी जाधव, मोहन पाटील, जी के पाटील, किसन माने, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील, शंकर कांबळे, पांडुरंग पाटील, नाना पाटील, मच्छिंद्र पाटील उपस्थित होते. विजय चौगुले यांनी आभार मानले.